आजा फरक काळजी घे आणि हे बघ लगेच गेले गेले व्यायामाला सुरुवात करू नकस आणि हाताला तेवढं जप बाबा जी जी नको काळजी करू घर से निकलते ही कुछ दूर आनंदी आनंद गड़े जिकड़े तिकड़े तो ही कड़े एवरीवेयर इज नाउ आनंद गड़े आनंदी आनंद गड़े काय 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 झालं आओ दिसत नाही का आम्ही हॅपी थे पीळ गावाला गावाला आज आजा निघाला जरा म्हणून दम निघत नाही ना तुम्हाला कंट्रोल करा की थोडं कोणतरी बघितलं म्हणजे अहो कोण बघतय तवा सगळे बाहेर गेलेत आणि मुळात ही फिलिंगच अशी की कंट्रोल करू शकत नाही बरोबर बाहेर तर जाऊ आपण त्यांना निरोप द्यायला पाहिजे तर कसं वाटेल ते हा बाहेर तर गेलं पाहिजे चल चल चला लेट्स गो आनंदी आनंद कडे जिकडे तिकडे तो इकडे आणि अजिंक्य गेलो फोन करा बर का वय करतो अजिंक्य निस्त शीतलच नाही आम्हाला भी सगळ्यांना करत जावा असं म्हणायचंय नानांना वा भाभी वा एकदम सही बात बोलले आपने रावल्या गबसकी गबसकी आणि मामी आम्ही का बॉर्डरवर चाललोय का अहो बेळगावलाच चाललोय आणि फोन कशाला शनिवार रविवार येणार जाई की मी तुम्ही फक्त शीतलला जापा तिला काहीच काम करू देऊ नका वय वय अहो डोंट वरी फौजी आम्ही काळजी घेतो त्यांची चला निघा का आता आणि शीतल तू काय रडत बिडत बसू नको काय तुझ्या नवऱ्याला मी व्यवस्थित बळगावात सोडतो बाय चला चला सुने काका आणा स्टार्टर चल आम्ही भी निघतो आता अहो का हो नाना चहा तरी घेऊन जावा वय की चला चला मी चहा ठेवते नाना उषा बहिणी अहो लय उशीर झाला आपण बाहेरच उभय चला जरा चहा पिऊन जावा हा वय वय नाना थांबा की जरा चहा घेऊन जावा चल चल अग ये शीतल अग ये की हा आलेच अग उषा आता ती कुठली गेलो कर गाडी पार्थी काटण्यानं वळून गेली की नाही ती मगच घरला येईल बघ ती चला चल भैया का रे काय झालं अरे त्याले तुला उशीर झाला फौजी आताच गेला हा भैया गेले ते जाऊ द्या आले ते बघा म्हणजे भैया तुम्ही बंगल्यावर चला अरे बंगल्यावर कशाला ताई साहेब आलेत काय कन्फर्म आहे का भैया ताई साहेब अचानकच कसे काय आल्या कोण नाही काय नाही चला ताई साहेब अरे देवा याने काय झालं आता बहुतेक आपण फोन केल्यामुळे ताई साहेब तातडीने इथं आल्यात आणि भैया भी धावत पळत गेलात म्हणजे नक्कीच काय तर गडबड होणार त्यात जर ताई साहेबांनी आपलं नाव सांगितलं
तर मग तर काय खरं नाही. आधीच भैयाचा आणि माझा वेळा भोपळ्याचा वेळ आता तर वाटच लागणार आहे. होतच नव्हतं होऊन बसणार. ह्या सगळ्याला आपल्याला तोंड द्यायला लागणार. मला आधीच यांचं ऐकायला पाहिजे होतं. कशाला मी आत पडले कुणास ठाऊक. आता तर हे पण गेले. कुणाला सांगता बी येणार नाही. मला त्यांच्यात नेमकं काय बोलणं होतंय हे कळलंच पाहिजे. साहेब तुम्ही कधी आला? म्हणजे येण्याच्या आधी काय फोन नाही काय नाही नाही म्हणजे फोन वगैरे काय केला असं तर तुम्हाला न्यायला आला असतो. वेलकम. दाजी कसे? त्याचं काय पक्षाने पण लय मोठे कामं टाकलेत ना आमच्या अंगावर. त्यामुळे वरच्यावर फोन करायला पण जमत नाही. हाऊ इज सिम्बा? संग्राम सिंह कसे भाजे साहेब आले नाहीत का ते? तुम्ही उभे का बसून घ्या ना त्याला झकाय तर गोड दोडायचं बघ. ताईसाहेब दार बंद करा. दार बंद करा. आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. आलं का ध्यानात? जी देवा. दारक बंद करून घेतलं यांनी. आतमध्ये नेमकं काय चालू असेल? आईसाहेब कुठं आहेत? हा त्या आईसाहेब असतील की इथेच कुठं तरी. कुठं जाणार आहेत तवा? आईसाहेब कुठं आहेत? हा त्या इथं. मी विचारलं आईसाहेब कुठं आहेत? अहो त्याचं काय झालं? तुम्ही अचानक आले ना. तुम्ही आधी सांगितलं असतं येतोय तर. कोणताही प्रश्न आम्ही फक्त तीनदा विचारतो आणि त्यानंतर आमचा हंटर बोलतो. विसरलात वाटत? हाय लक्षात आहे आमच्या. आम्ही आलो तेव्हा दाराला कुलूप होत. कुलूप तोडून दरवाजा उघडलाय आम्ही. आम्ही शेवटचं विचारतोय आईसाहेब. आईसाहेब देवदर्शनाला गेलं. आम्ही सांगतच होतो तुम्हाला. मगाशी का खोट बोलला? सॉरी 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 सॉरी. त्याच काय? आम्ही एकटीला पाठवलं. तुम्ही चिडाल म्हणून नाही सांगितलं. सॉरी. आम्ही म्हणलं एवढे इलेक्शनची कामं झाल्यानंतर जाऊ. आम्ही पण येतो सोबत. पण त्या नाही म्हणले. आम्ही त्यांची सगळी सोय केली बरं का? आपण कुठं गेल्यात त्या देवदर्शनाला? देवदर्शनाला कुठं गेल्यात? काशीला गेलं. सांग ना टॅलेंट कुठं? काशीला गेलं. त्या काशीला कधी येणार आहेत परत? येतील की आता लगेचच येतील. असा दरवाजा लावून घेतला म्हणजे तसंच काय तर महत्वाचं बोलत असणार त्या. मला तर वाटतंय की त्या आईंबद्दल विचारत्याल. आई साहेब त्यांच्या संघ आल्यात का नाहीत ते? काय बी कळायला मार्ग नाही.
नाहीतर मी असं विचारलं म्हणूनच त्या एवढ्या तडकाफडकी आल्या असणार. हा त्या आईंची चौकशी करणार आणि मी मरणार. आणि फक्त मीच नाही, मामी बी यात अडकणार. देवा कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी तो फोन केला असं झालंय मला. आता त्यांचा फोन का बंद लागतो? फोन का म्हणजे प्रवासामध्ये असतील तर चार्जिंग करायचं राहिलं असेल म्हणून नसेल लागत. येतील त्या लवकरच. फोन बंद लागत असेल ना त्यांचं, त्यामुळे ते नाही. भैया साहेब आम्ही तुमच्याशी बोलतोय, उत्तर तुम्हीच द्या. जीजी मी बी सांगितलं की आताच येतील त्या लवकर. तुम्ही उभे का ताई साहेब, तुम्ही बसून घ्या. बोलण्याच्या नादात एक तास कसा निघून गेला कळ पण नाही. अहो पण तास झालाय खरं, पण पोरगी आली कुठं अजून घरी? नवऱ्याला सोडायला बेळगावला गेली काय? आओ गेली बी असल तिचं काही भरोसा नाही. आओ होय तर आओ, नवरा म्हणजे जीव की प्राण आहे तिचा. नाना तुम्हाला सांगती, हित जर अजिंक्य असले का नाही मग तर ते आम्हाला कुणाला हिंगलत बी नाही. पुष्पे असू दे, नवरा बायकोचं असंच असतं बघ. जेडे जाग, जरा शीतल हाक मार, जा बघ जा बाहेर. शीतल, ए शीतल, आली का ग? अग मारले की आता हाक मी. जेडे तू काय नाही, नुसती सांग का मीच बघ. हाक मार म्हणलं मारलीस. अगं पण तिला हाक ऐकू आली का? ती बाहेर आहे का? बघितलंस का? बाहेर तर कुठे दिसली नाही मला. अगं मग जरा पुढे जाऊन बघायचं. अगं पुढे रस्त्याचे कडपत्र गेली असेल ना ती. आता काय करावं बाई, कुठे जाऊन पुरगी बसल्या काय माहित. जीजी मला कळतं की अगं, तेवढं गेलेले मी पुढं, दोन चार हाका बी मारल्या, कुठं नाही दिसली म्हणून मग परत आले आतमध्ये. कुठं उन्हातानाच गेली काय माहिती बाई पोरगी, हे असं करत असते बघा ती. आपली तब्येत कशी आहे, पोटात बाळ आहे आपल्या, ह्याच काय आहे का नाही तिला, म्हणून मी म्हणत असते. अग उषा असं कसं म्हणतीस, आता ती जाऊन जाऊन कुठं जाणार आहे हे बघ. एक तर ती यास्मिनच्या घरी गेली असेल, नाही तर विकेच्या घरला गेली असेल, आता दुसरी कुठं जाणार आहे तवा. बर चला निघतो आम्ही आता. अहो मी काय म्हणते, एकदा तिला फोन लावून बघूयात का? उगच माझ्या मनाला बाई रुखरुख लागून राहते. अगं उषा आता लगेच कुठं निघतेस? हा हे बघ, हितले इथे असून फुलासारखी येतेस. थांब की जरा, आल्यासारखी बस. लेकीच्या सासुरात थांबायचं नाही असा काय नियम आहे वे? नाही अरे तसं काही नाही. ना ना आता बहिणीच्या घरी आलाय ना व, मग बसा की निवांत. बसा बसा, आपण शीतलला फोन लावू. जेडे लाव ग जरा शीतलला फोन. तर करते की. त्या कधीपर्यंत येणार आहेत असं विचारलं आम्ही. ते झालंय देवदर्शन त्यांचं, निघालं ते आता. म्हणजे आमचा आता मगाशी फोन झाला तेव्हा पुण्यापर्यंत आल्या होत्या, त्यानंतर फोन केला पण काय लागलं नाही. कसे येणार आहेत त्या पुण्यावरनं? कशा म्हणजे काय, अहो आम्ही गाडी पाठवली, अहो आम्ही आईसाहेबांची काळजी घेतो. अहो तर टॅलेंटला विचारा, टॅलेंट सांग की. हो गाडी पाठवली आहे त्यांना. आम्ही विचारलं त्या किती वेळात इथे येणार आहेत म्हणून. म्हणजे आता एक चार पाच तास तरी. चार पाच तास पुण्याहून इथे यायला चार पाच काय, बैलगाडी पाठवली का त्यांना घ्यायला? नाही बैलगाडी नाही, म्हणजे आता हायवे वरतून येताना तेवढा वेळ. तर तीन तास, तीन तासात आईसाहेब आम्हाला इथं पाहिजे. आलं का ध्यान?
नक्कीच काहीतरी डाव दिसतो. शीतल काय झालं ग बाया? हा नाही म्हणजे एवढं धापा टाकत आलीस म्हणून विचारते का हाजाच्या गाड्या माग पडत मिळत गेली होतीस का काय? गेली असेल. अगं मग सांगायचं तरी, आमचं राहुले होतास की सुट्टीला, त्याच्या बरोबर आले असतीस. नाही नाही ते मी होते, ते कुत्र्या कुत्र माग लागलं होत म्हणून मग पळत आले. काय ग अजिंक्य गेले ना, मग तू इकडे कशी? म्हणजे अगं म्हणजे तुमचं भेटायचं स्पॉट आहे ना म्हणून म्हटलं. अहो काय तर काय ते मी तर दर्शनाला आलते की आता काय आहे काय नाही ते तुझं तुलाच माहिती बाया. जातो आम्ही आणि हो जरा दम खा आणि मग जा बाया. असं उरत बाहेर पडताना जरा डोक्यात पदर बिदर तरी घ्यावा. चल देवा महादेवा काय पण कर पण मला यात अडकू नकस. आधीच अजिंक्य सांगत होते तरी मी मामींच्या नादीला गुन्हे काय तर करून बसले, आता या सगळ्यामध्ये मी भरडले जाणार, यावर काय करू ते बी कळना झालंय मला. काय व्हायच्या आधी मी यांना सगळं सांगून टाकते म्हणजे मला बी जरा हलकं झाल्यावानी वाटत. नेमका फोन लागना झालाय, राहुलला फोन करून बघते. राहुल्याचा पण फोन लागना म्हणजे कुठे तर वाटत असणार. हॅलो काय ग शीतल कुठं आहेस तू? ते मी जरा देवळात आले दर्शनाला. अग इथं अख्खं घर तुझं काळजीत पडलंय आणि मग अशी मी फोन केला होता तर कट का केलास ग तू? तू कुठं गेलीस काय झालं म्हणून पार भंडवून सोडले मला इथे सगळ्यांनी. हा ते मी जरा महादेवाच्या मंदिरात आलते दर्शनाला. उन्हाचा तडाखा लई हाय म्हणून राहुल्याची आई बोलली की जरा सावलीत बस म्हणून थांबले. इथं दर्शन झाल्यावर येतेच मी लगेच. काय म्हणती ग? अगं ती महादेवाच्या मंदिरात आहे, राहुल्याची आई म्हणली लई ऊन येते जरा वेळ सावलीला बस म्हणून. होय होय बसू देत, काय घाई करू नकोस म्हणावं, सावकाशी. शीतल ये ग, ये तू दर्शन घेऊन ये. हा येते 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 ती